हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृतीपत्रिका 1, 2, 3 व 4. चार कृतीपत्रिका मित्रांनो आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला तो रोज लिहायचा आहे, छोटे असल्यामुळे मित्रांनो आपण चार कृतीपत्रिका आज घेणार आहोत. तर मित्रांनो चला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांना करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही संपर्क बले, असंपर्क बले, संतुलित बल, असंतुलित बल तुम्ही 8वीमध्ये शिकलात आणि त्याचाच थोडक्यात हा सराव आहे. बघूया, सराव करूया. म्हणजे प्रश्न पहिला, खालील चित्रामध्ये बलाचे प्रकार ओळखा. आता मित्रांनो इथे बघा, आपल्याला काय दिसत आहेत, तर इकडे 3 आहेत, इकडे 3 आहेत, ओढतायत आणि इथे बघितलं ते जागचे हालतही नाही आहेत. म्हणजेच काय, बल दोन्ही बाजूने सारखं लागलंय. म्हणजेच हे बल कसं आहे, तर संतुलित बल आहे. आणि इकडे जर बघितलं मित्रांनो, या तिघांनी यांना होडून घेतलंय. म्हणजेच इथलं बल जे आहे ते आहे असंतुलित बल. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल, हे तुम्ही भरणार. दुसरं बघा, खालील क्रियांमध्ये संपर्क किंवा असंपर्क यापैकी कोणती बले वापरली जातात त्यांची नावे लिहा. झाडावरून फळं खाली पडणे, मित्रांनो कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, त्यामुळे हे आहे असंपर्क बल. लक्षात घ्या, गुरुत्वबलामुळे पडते, कोणत्याही प्रकारचा संपर्क तिथे होत नाही, म्हणून याला आपण नाव देणार असंपर्क बल. पुढे मित्रांनो, तराजूच्या पाडद्यांमधील पारड्यामधील एक बाजू खाली येणे. मित्रांनो जर आपण ते वजन जर टाकलं नाही तिथे, तर ते खाली येणारच नाही. ज्यावेळेस आपण वजन टाकतो त्यावेळेस ते खाली येतं. म्हणजे हे संपर्क बल आहे, लक्षात ठेवा. इथे कन्फ्युजन होऊ शकतं, तराजूच्या पाड्यांमधील एक बाजू खाली येणे केव्हा खाली येते ती, ज्यावेळेस आपण त्याच्यात वजन ठेवतो किंवा काही वस्तू ठेवतो, म्हणजे संपर्क तर झालाच, म्हणून हे आहे संपर्क बल. पुढे, बॅटने चेंडू टोलवणे. मित्रांनो हे सुद्धा काय, हे सुद्धा संपर्क बलच आहे, कारण की बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होतो, त्यामुळे हे संपर्क बल आहे. पुढे, चुंबक वापरून लाकडाच्या भुशामधील लोखंडी खिळे वेगळे करणे. मित्रांनो इथे कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही, कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, म्हणून हे आहे असंपर्क बल. आता मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, केसावर घासलेला फुगा भिंतीवर चिकटतो. मित्रांनो आपण अनुभव घेतला असेल हा, नाही का, तर तेच आपल्याला लिहायचं एक का होतं. केसावर घासलेला फुगा भिंतीजवळ आणल्यास फुग्यावर विरुद्ध म्हणजेच काय, विजातीय स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होतो आणि विजातीय विद्युत प्रभारांमधील आकर्षणामुळे फुगा हा भिंतीवर चिकटतो. अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि आय होप तुम्ही ते लिहिणारच. ओके फ्रेंड्स, प्रश्न चौथा बघा मित्रांनो काय, स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल. मित्रांनो मागच्याशी एक प्रयोग आपण शिकलो आहात, तेच आपण इथे लिहिणार आहोत. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी केसांमध्ये कंगवा घासून कागदाच्या कपट्याजवळ आणल्यास केस व कंगवा यामध्ये घर्षण विद्युत प्रभार निर्माण होतो व कंगवा कागदांच्या कपट्याजवळ आणल्यास कपटे कंगव्याकडे आकर्षिले जातात. मित्रांनो हे सांगतील आपल्याला स्थितिक विद्युत बलाचा प्रयोग, किंवा मागच्या वर्षी आपण शिकलो आहोत. आय होप तुम्हाला तो आठवतही असेल. बघा मित्रांनो पुन्हा व्यवस्थित लिहा. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघा, तुमच्या आजूबाजूला गुरुत्वबलाच्या प्रभावाने ज्या घटना घडतात त्यांची नावे लिहा. मित्रांनो झाडांवरून फळ पडणे, वरच्या दिशेने फेकलेला चेंडू खाली पडणे, हे सर्व काय आहेत, हे सर्व गुरुत्वबलाची घटना आहेत. आणि मित्रांनो इथेच आपली कृतीपत्रिका 1 जी ती पटकन संपली आहे. बघूया कृतीपत्रिका नंबर 2. मित्रांनो ही दुसऱ्या दिवसाची कृतीपत्रिका आहे, परंतु आपण लेट झालो आहोत, त्यामुळे आपण एकाच दिवशी या घेतोय, छोट्या पण आहेत आणि सोप्या पण आहेत. पुढे बघूया. आता मित्रांनो सराव करूया. म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय, सायकलचे मागील चाक पाण्यात ठेवून फिरवले असता पाणी चाकावरून पुढे जात असल्याचे दिसते, हा जडत्वाचा कोणता प्रकार आहे. मित्रांनो हे गतीचे जडत्व आहे. पुढचा प्रश्न, तुमच्या दैनंदिन जीवनात जडत्वासंदर्भात तुम्हाला कोणते अनुभव आले त्याची 2 उदाहरणे लिहा. मित्रांनो तुझे बसमध्ये बसलो असता अचानक ब्रेक लागला तर काय होतं, तर आपण पुढे झुकतो. ब्रेक लावला तर आपण पुढे झुकतो, कारण की आपण गतिमान असतो. हे एक उदाहरण सांगता येईल, बसने अचानक वळण घेतल्यास प्रवासी जे आहेत मित्रांनो विरुद्ध दिशेने फेकले जातात.
हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा जडत्वाचं उदाहरण आहे। हे दोन उदाहरणं तुम्ही सहज लिहू शकाल। आता मित्रांनो पुढचा प्रश्न काय बघा, खालील उदाहरणांना जडत्वाच्या प्रकारांची नावे लिहा। पहिलं काय बघा, विजेचा पंख बंद केला तरी काही वेळ फिरत राहतो। तर मित्रांनो हे काय आहे, हे आहे गतीचे जडत्व। विजेचा पंख बंद केला तरी तो काही वेळ फिरत राहतो, याला आपण म्हणतो गतीचे जडत्व। पुढचा प्रश्न, बस अचानक थांबली असता बसच्या मधल्या मोकळ्या जागेत असणारे साहित्य पुढे जाते। मित्रांनो हे सुद्धा गतीचे जडत्वाचं उदाहरण आहे। पुढचा प्रश्न, चटई झटकन ओढली असता त्यावरील साहित्य आहे तिथेच राहते, आणि याला आपण काय नाव दिलेलं आहे, विराम अवस्थेतील जडत्व। हे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल। ओके पुढचं गणित बघा, खालील उदाहरणे चूक की बरोबर ते लिहा। आता सायकलचे पॅडल मारण्याची थांबवली असता सायकल लगेच थांबते। मित्रांनो असं होत नाही, आपण सायकलचं पॅडल मारणं बंदही केलं तर सायकल काही वेळ थोडा पुढे जाते, काही अंतर जाते पुढे मग थांबते, म्हणून हे उदाहरण आहे चूक। रेल्वेचा अपघात होतो त्यावेळी मागील डबे काही वेळा पुढे येऊन पडलेले दिसतात। बरोबर आहे, पडलेले दिसतात आपल्याला, हे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे तर नाही, हे सुद्धा चूक आहे कारण की हे गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे। ओके फ्रेंड्स, त्यामुळे मित्रांनो याचं उत्तर सुद्धा आपण लिहिणार चूक। जडत्वाचे विविध प्रकार सांगा, तीन प्रकार आहेत मित्रांनो, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व। आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळलं असेल। कृतीपत्रिका दोनही आपली संपली आहे मित्रांनो, आज आपण कृतीपत्रिका 3 पर्यंत घेऊया, बघूया किती वेळ मिळतो। कृतीपत्रिका 3 बल व दाबवरतीच आहे मित्रांनो ही सुद्धा। ओके प्रश्न काय बघा, लाकडी फळीवर उभे राहिली असता फळी तुटण्याची शक्यता असते, याचे कारण सांगा। मित्रांनो हा जो प्रयोग आहे याच्यावरती तो आधारित आहे, शास्त्रीय कारण आपण लिहूया। कारण, क्षेत्रफळ कमी झाले तर त्याच बलाचा दाब वाढतो, फळीवर उभे राहतो त्यावेळेस आपल्या शरीराचा सर्व भार आपल्या पायांवर एक पडतो, त्यामुळे फळीवर जास्त दाब पडतो व फळी तुटण्याची शक्यता असते। मित्रांनो पहिली जी ओळ आहे ना, हे खरं शास्त्रीय कारण आहे याचं, नाही का? बाकी तुम्हीही तुमच्या याच्याने लिहू शकतात, परंतु हे लिहिणं खूप गरजेचं आहे। क्षेत्रफळ कमी झाले तर त्याच बलाचा दाब वाढतो, आणि मग आपण पुढे लिहू शकतो। आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेलच। प्रश्न दुसरा, आकृतीमध्ये जास्त दाब असणाऱ्या व कमी दाब असणाऱ्या ठिकाणांचे क्रमांक सांगा। मित्रांनो 1, 2, 3 हे क्रमांक आपल्याला दिलेले आहेत। आता मित्रांनो माहिती आहे, बघा ही दार पुढे गेली म्हणजे जास्त दाब कुठे, तर 1 नंबर आहे, तर सर्वात जास्त दाब क्रमांक 1 आणि सर्वात जवळची दार इथे दिसते बघा, ही तिसरी, नाही का? म्हणजे सर्वात कमी दाब जो आहे 3। पुढे प्रश्न तिसरा, तुम्ही जर वरच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी कमी येते आणि खालच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी जास्त येते, असे का होते? मित्रांनो पाण्याची टाकी नेहमी कुठे असते, एक तर गॅलरीवर असते किंवा टेरेसवरती असते, नाही का? मग वरच्या मधल्याचे अंतर त्या पाण्याच्या टाकीपासून, म्हणजे ती खोली जी आहे ती कमी असते, खालच्या बाज मधल्यावर ही खोली म्हणजे अंतर जास्त असते, आणि पाण्याचा खोलीप्रमाणे दाब वाढत जातो, जेवढं अंतर जास्त खाली असेल तेवढा दाब वाढतो, म्हणून वरच्या मधल्यावर पाणी कमी व खालच्या मधल्यावर जास्त येते। मित्रांनो या पद्धतीने तुम्ही डिटेल्समध्ये लिहा। पुढचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये द्रवाचा कोणता गुणधर्म लक्षात येतो? पाणी भरले असता बाजूला लावलेला फुगाही फुगतो, इथे फुगलाय बघा, यावरून पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूवरही पडतो, असं आपल्याला लक्षात येतं। मित्रांनो मला वाटतं 1, 2, 3 कृती आपल्या झालेल्या आहेत, 3 दिवसापर्यंतचा अभ्यास, चौथ्या अभ्यास उद्या लगेच देतोय, परंतु त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांना करा, सोबत घंटीचं बटन प्रेस करा। टेक केअर, गुड बाय।